नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत दारे पाटील तुम्हा सर्वांचं सर स्वागत करीत आहे। पारनेर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचे निकाल लागले आणि 16 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनियुक्त सरपंचांची थेट जनतेमधून निवड झाली। त्यापैकी एक गाव म्हणजे गुणवरे गाडीलगाव, त्या गुणवरे गाडीलगावच्या सरपंचपदी सुरेश ढवळे यांची निवड झालेली आहे आणि आता आपल्याबरोबर ते आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे। पहिला प्रथम सरपंच, आपला हार्दिक अभिनंदन। नमस्कार, धन्यवाद। काय सांगाल विजयाची पहिली प्रतिक्रिया? साहेब, लोकनेते निलेशजी लंकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो पॅनेल उभा केला, शेतकरी ग्रामविकास पॅनेल, याचं नेतृत्व करतो तो आमचे मित्र म्हणजे सर्व ज्येष्ठ अण्णा पाटील बडे, कचर शेटकार केले सुभाषजी खुशे, दादाओ ढोळे, कचर होते कचर बोचरे, हे यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही पॅनेल उभा केला, या पॅनेलचं नेतृत्व या मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी जी सहकार्य केलं आणि आमचा जो पॅनेल आम्हाला जे गुणवरे गाडीलगाव ग्रामपंचायतच्या दोन्ही गावांनी जे भरभरून प्रेम दिलं, या सर्वांचं मी व्यक्तिशः आभार मानतो। सरपंच भविष्यामध्ये आपल्याला निवडून दिले जनतेने, तर भविष्यामध्ये या गावचा काय पडकण्यासाठी आपल्या काय संकल्पना आहेत? ह्या गावासाठी आम्ही जे प्रयत्नशील राहणार आहे, पाणी, लाईट, रस्ते, गोरगरिबांची कुठलीही अडचण असो, याच्यात आम्ही सक्रिय भाग घेऊन कुठलाही संकोच न मनात बाळगता ह्या सर्वांशी आम्ही 5 वर्षे पाठीशी राहून खंबीरपणे काम करू, ही आमची संकल्पना आहे। राजकारणाला म्हणजे विरोधातलं पॅनल होतं, त्यांची पण काही शेटे निवडून आली असतील, तर आपण त्या विरोधकांना काय आव्हान कराल? विरोधकांच्या राजकारणामध्ये जरी सर्व पॅनेल हा असतोच, बराबरी हे असती, परंतु जे राजकारणामध्ये जे ऑपोजिट पार्टीची जी मंडळी निवडून आली, यांना बी आम्ही विश्वासात घेऊन 5 वर्षे यांना बी सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊनच काम करण्याचं आमचं ध्येय, याच्यात कुठलंही संकोच नाही, त्यांना बी विश्वासात घेऊन आम्ही काम करू। जनतेने एवढ्या मताधिकाराने निवडून दिले, संपूर्ण पॅनल आपण निवडून आलेले आहेत, जनतेला काय आता आव्हान करा, जनतेला काय आपलं मागणं? सर्व गाडलगाव गुणवरे ग्रामपंचायतच्या दोन्ही गावांनी जे आम्हाला भरभरून प्रेम दिलं, या दोन्ही गावांचा आम्ही भरभरून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे। जेवढं आमच्याशी कटुशीने काम होणार आहे तेवढं आम्ही प्रयत्नशील राहणार आहे। आपल्याबरोबर दुसरे सदस्य आहेत, त्यांच्या आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। काय सांगाल या विजयाबद्दल आणि या सर्व आपल्या कामगिरीबद्दल? आपले शेतकरी ग्रामविकास पॅनेल, आमचे पॅनेलचे नेतृत्व आमचे मार्गदर्शक अण्णा पाटील बडे, कचरजी भोसरे, कचर कारखिले सुभाष खोशे यांच्या या नेतृत्वाखाली झालेला पॅनेल, या पॅनेलचे आमचे पॅनेलचे नेतृत्व करणारी मंडळी कामसू, त्यात आम्ही सगळी तरुण मंडळी त्यांनी घेतली, विश्वासात घेऊन काम करण्याची संधी दिली, या संधीचं आम्ही सोन्याचं 100% करू आणि जे गावच्या विकासासाठी पहिले पाणी, रस्ते आणि लाईट, आरोग्य या सगळ्यांचं संकल्पना करून आम्ही गावचा विकास विरोधकांना सगळं घेऊन करू। काय आणखी काय नवीन संकल्पना आहेत त्या तरुण म्हणून? तुम्हाला सर्वांनी सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्या विश्वास ठेवला, नवीन काय संकल्पना? संकल्पना म्हणली तर आज गावात पहिलं आरोग्याविषयी आणि थोडेसे पाणी, पण गावाला पाणी आहे पण ते पाणी शहर जास्त असल्यामुळं गावचं जे पाण्याचे आणि आरोग्याचा प्रश्न तो पहिला, 2 नंबर जी गरीब आहे, वंचित ज्यांना घरकुल नाही व विधवा मंडळी, त्यांना जे शासकीय अनुदानापासून वंचित आहे त्यांचं आम्ही काम मागी लावू। आणखी काय आपल्या डोक्यात काही नवीन काही संकल्पना, गावकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया निवडून आल्यानंतर? गावची प्रतिक्रिया म्हणजे जे आपण सत्तेत नसताना काम केले, तर सत्तेचं असताना आपण पुरेपूर फायदा करू 100%, व जे आपल्याचे होणार नाही ते काम कसं काय होईल, विरोधकांना संघ घेऊन आपण काम करणार आहे आणि गाव सुबलम सफलम कसं होईल याचं आम्ही प्रयत्न करू। मित्र, हे होते या गावचे नवनियुक्त सरपंच आणि त्यांच्यावर त्यांचे सहकारी, त्यांनी यांच्या मनातील संकल्पना सांगितल्या, यांच्याकडून असं चांगलं काम हवं आणि या गावचा विकास भरभराट हो, ज्या ज्येष्ठ मंडळी यांचा विश्वास ठेवला गुणवरे गाडीलगावच्या, त्यांचा विश्वास यांनी सार्थ केला आणि पुढच्या 5 वर्षामध्ये गावाला आणखी उंची होण्याचा यांच्याकडून प्रयत्न होतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा आपल्या दोघांचे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद।